नमस्कार, मी प्राध्यापक गोब्रे MBA, न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर. विषय आहे सायबर सिक्युरिटी आणि त्यामध्ये आपण आज पाहणार आहोत इंटरनेटवरील व्यवहारांची सुरक्षितता. प्री रिक्विजिट म्हणजेच या लेक्चरपूर्वी आपण तयारी कोणती करायला पाहिजे, तर इंटरनेटवर फोटो आणि व्हिडिओ टाकण्यापूर्वी त्यामध्ये व्हिडिओ आणि फोटो शेअर करण्यातले धोके, इंटरनेटवर सुरक्षितपणे फोटो शेअर करणे हे करणे अपेक्षित आहे. आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत इंटरनेटवरील व्यवहारांची सुरक्षितता, त्यामध्ये कोणत्या वेबसाईट धोकादायक असतात आणि बनावट वेबसाईट्स आणि फिशिंग. प्रथम आपण पाहूया इंटरनेटवरील व्यवहारांची सुरक्षितता. हाऊ टू सिक्युअर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स फॉर युअर कस्टमर्स. इंटरनेट बँकिंगने आपली भरपूर बँकेची कामे ही सोपी झालेली आहेत. ते दरवेळी बँकेत जाण्यापेक्षा इंटरनेट बँकिंग ही सुविधा आपल्याला सोयीस्कर वाटते. म्हणजेच आपण आपल्या घरी बसल्या बसल्या आपले बँकिंगचे कामं, बँकिंगचे ट्रान्झॅक्शन, पैसे काढणे, पैसे टाकणे ही कामं आपण घरी बसल्या बसल्या करू शकतो. पण तरीही आपण ती कामे करताना काळजी घेणं आवश्यक आहे की ज्याने आपण जे काय ट्रान्झॅक्शन करतो किंवा आपले जे काय पैसे आहेत ते सुरक्षित राहू शकतील. नंबर एक, यामध्ये कोणकोणती काळजी घ्यायची, त्यामध्ये नंबर एक आहे पब्लिक वायफाय वापरणं टाळा किंवा व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क सॉफ्टवेअर हे वापरा. VPN किंवा ज्याला आपण व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क हे यूज करा, वापरा. आणि पब्लिक वायफाय म्हणजे आपण ज्या पब्लिक प्लेसला जातो त्या ठिकाणी जर फ्री वायफाय असेल तर ते तुम्ही वापरायचे नाही. आपण पब्लिक वायफाय वापरतो पण वायफाय वापरताना हॅकर्स म्हणजेच आपली माहिती चोरणारे लोक, हॅकर्स म्हणजे आपले फोटो, आपल्या इमेजेस, आपली इन्फॉर्मेशन, आपला पासवर्ड हे ते चोरू शकतात. अशी लोक म्हणजे हॅकर्स. तर हे हॅकर्स आपली माहिती ही सहजपणे चोरू शकतात आणि त्याचा गैरवापर हे करू शकतात. जर आपले इंटरनेट कनेक्शन सुरक्षित नसेल तर हॅकर्स आपले संगणक किंवा आपण जे काय डिव्हाइस यूज करतो तर त्यामध्ये सहज मालवेअर, मालवेअर म्हणजे त्या ठिकाणी तुमचे जे काय डिव्हाइस आहे त्यामध्ये ते व्हायरस टाकू शकतात. मालवेअर हे एक प्रकारचे व्हायरस आहेत आणि त्यामुळे मालवेअर म्हणजे अशा प्रकारचे सॉफ्टवेअर आहेत की जे आपल्या संगणकामधील माहिती किंवा आपले जे काही नेटवर्क आहेत याला हानी पोहोचू शकतात, त्याला डिलीट करू शकतात, त्याचा दुरुपयोग करू शकतात. जर पब्लिक वायफाय वापरत असाल तर VPN सॉफ्टवेअर हे वापरा. नंबर दोन, तुमच्या संगणकावर नेहमी अँटीव्हायरस सॉफ्टवेअर हे असावे. म्हणजेच तुमच्या कॉम्प्युटरवर, लॅपटॉपवर किंवा तुमच्या संगणकावर तुम्ही अँटीव्हायरस सॉफ्टवेअर हे तुम्ही अपलोड करा किंवा त्या ठिकाणी इन्स्टॉल करा. अँटीव्हायरस हा जे काही मालवेअर किंवा बग्स आपल्या संगणकात असतात किंवा जे व्हायरस आपल्या संगणकात असतात त्यांना ते शोधतात आणि ते काढून टाकतात, डिलीट करतात. त्यामुळे आपल्या संगणकातील माहिती चोरीला जाऊ शकत नाही आणि त्याचा गैरवापरही होत नाही. म्हणजेच अँटीव्हायरस आपल्या लॅपटॉपमध्ये असणं हे सुरक्षिततेचं त्या ठिकाणी द्योतक आहे. नंबर तीन, तुमचा इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड हा नेहमी बदलावा आणि तो जो पासवर्ड आहे तो स्ट्रॉंग असला पाहिजे. तुमचे बँकेचे खाते सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड हा वेळोवेळी बदलणे अपेक्षित आहे, आवश्यक आहे. आणि हा जो पासवर्ड आहे हा इतर कोणालाही तुम्ही सांगू नका. तुमची बँक कधीही तुमची माहिती मोबाईल किंवा ईमेलवर विचारत नाही, त्यामुळे तुम्ही कधीही अशा कॉल किंवा ईमेलला
प्रतिसाद देऊ नका। बऱ्याच वेळा आपल्याला मोबाईल मध्ये मेसेज येतात आणि त्या मेसेज मध्ये तुमचा पासवर्ड, तुमचा OTP म्हणजे वन टाइम पासवर्ड हा त्या ठिकाणी विचारू शकतात। तर कुठलीही बँक कोणत्याही प्रकारे आपल्याला मेसेज किंवा मेल टाकून अशा प्रकारची माहिती पासवर्ड विचारत नाही। तुमच्या इंटरनेट बँकिंगमध्ये लॉग इनसाठी आणि व्यवहारांसाठी वेगळा पासवर्ड ठेवा। म्हणजे जर तुम्हाला व्यवहार करायचा असेल, ट्रान्झॅक्शन करायचं असेल, पैसे तुम्हाला एका खात्यातून दुसरीकडे टाकायचे असतील, तर अशा व्यवहारांसाठी तुम्ही वेगळा पासवर्ड ठेवा। आणि लॉग इनसाठी म्हणजेच तुमच्या इंटरनेट बँकिंगमध्ये जाण्यासाठी, त्या सॉफ्टवेअरमध्ये जाण्यासाठी तुम्ही वेगळा पासवर्ड हा ठेवा। 4 नंबर, मोबाईलमध्ये आपल्या बँकेच्या व्यवहारासंबंधी नोटिफिकेशन संदेश येतील याची खात्री करून घ्या। म्हणजेच नोटिफिकेशन संदेश म्हणजेच मेसेज। जेव्हा तुम्ही तुमच्या बँकेमध्ये एखादा व्यवहार करताल तेव्हा तुम्हाला त्यासंबंधी अलर्ट किंवा सावधानता म्हणून संदेश पाठवले जातात। जर तुमच्या नेट बँकिंगवर अयशस्वी लॉग इन झाले तर त्याचे सुद्धा संदेश आपल्याला मिळतील, की जेणेकरून आपण सावध राहून, म्हणून ही सुविधा आपल्या मोबाईलमध्ये आहे किंवा नाही हे तपासून पहा। जनरली ज्यावेळेस आपण ट्रान्झॅक्शन करतो त्या त्यावेळेस आपल्या मोबाईलमध्ये तशा प्रकारचे संदेश हे येत असतात। जर आपण ऑनलाईन बँकिंगची सुविधा वापरत असाल आणि तुम्हाला जर अशा प्रकारचे संदेश येत नसतील तर त्वरित तुम्ही आपल्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधा आणि प्रत्यक्ष जाऊन ही जी सुविधा आहे ही सुविधा तुम्ही सुरू करून घेऊ शकता। 5, तुमच्या मेलमधून नेट बँकिंगवर लॉग इन करणे टाळा। नेहमी आपल्या बँकेची URL टाईप करा। म्हणजेच तुमच्या बँकेची URL म्हणजेच बँकेचा जो साईटचा पत्ता आहे तो साईटचा पत्ता तुम्ही टाईप करा। जेव्हा तुम्ही मेलमधून तुमचं इंटरनेट बँकिंग लॉग इन करता तेव्हा त्यातून तुमची माहिती किंवा पासवर्ड, तुमचं अकाउंट नंबर हे हॅक होऊ शकतं। म्हणजेच आपला जो मेल आहे, ईमेल, इलेक्ट्रॉनिक मेल, यामधून तुम्ही कधीही लॉग इन करू नका। कधी कधी काही मेल्स येतात की जे प्रमोशनल मेल्स असतात, सबस्क्रिप्शन मेल्स असतात, की ज्यामध्ये तुम्ही इंटरनेट बँकिंगला रिडायरेक्ट होतात, आणि अशा मेल्सवरून लॉग इन करणे तुम्ही टाळा। म्हणजेच आपल्या मेलमध्ये काही असे काही मेसेज येतात की त्या मेलवरती आपण सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही वेगळ्याच इंटरनेट बँकिंगला तुम्ही जातात, त्याला रिडायरेक्ट होणे असे म्हणतात। आणि त्या रिडायरेक्ट झालेल्या मेलवरती किंवा त्या पेजवरती तुमची माहितीही चोरली जाऊ शकते, तुमचे पासवर्ड हे चोरले जाऊ शकतात। त्यामुळे तुम्ही फक्त आणि फक्त आपल्या बँकेची URL ही ब्राउझरमध्ये टाईप करून त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या प्रॉपर बँकेच्या ॲपमधून तुम्ही लॉग इन करून पासवर्ड टाकून तुमच्या बँकेच्या ॲपमध्ये जाऊ शकता। तुम्ही त्यासाठी मेलमधून कधीही जाऊ नका, ते टाळा, की जेणेकरून आपलं वैयक्तिक नुकसान हे होऊ शकतं। 6, वेबसाईट सुरक्षित आहे किंवा नाही हे कसं पाहायचंय? वेगवेगळ्या वेबसाईट्स असतात तर त्यामध्ये वेबसाईट सुरक्षित आहेत किंवा नाहीत, बनावट आहेत का, हे पाहणं फार गरजेचं आहे। आता ते कसं ओळखायचंय, सुरक्षित वेबसाईट कशी ओळखायची, त्यासाठी आपण ज्यावेळेस संगणकावर वेबसाईटचं नाव टाकतो तेव्हा ती URL म्हणजे तो पत्ता HTTP सुरुवात होते आणि त्यात जर शेवटी S असेल म्हणजेच HTTPS असेल तरच ती सुरक्षित असते। म्हणजे ज्यावेळेस आपण वेबसाईटचं नाव टाकतो त्यावेळेस त्यामध्ये S असणं गरजेचं आहे, म्हणजेच HTTPS
आपण स्लाइड मध्ये पाहू शकता की वरच्या साइडला सेफ सिक्युअर लॉक दिलेला आहे, कुलूप दिलेला आहे आणि त्याच्या समोर आपल्या पत्त्याची सुरुवात ही HTTPS ने होणं गरजेचं आहे। त्यामध्ये लॉकचं चिन्ह सुरुवातीला असेल तर ते सुरक्षित असते, म्हणजे त्या वेबसाइटच्या सुरुवातीला एका लॉकचं किंवा कुलूपाचं चित्र असतं आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी लॉकचं चित्र असतं त्यावेळेस ती वेबसाइट ही सुरक्षित असते आणि त्यावर क्लिक केल्यावर आपल्याला कनेक्शन इज सिक्युअर असं दिसतं आणि जर ती वेबसाइट सुरक्षित नसेल तर क्लिक केल्यानंतर कनेक्शन इज नॉट सिक्युअर अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी पॉपअपचा मेसेज हा दिसतो आणि बाकीची माहितीही असते, म्हणजेच वेबसाइट सुरक्षित आहे की नाही पाहणं यासाठी HTTPS ही एक बाजू आणि दुसरी बाजू किंवा दुसरा मुद्दा म्हणजे लॉकचं चिन्ह किंवा कुलूपाचं चिन्ह असणं फार गरजेचं आहे, तरच ती वेबसाइट ही सुरक्षित आहे हे तुम्ही समजायचं। तुमच्या बँकेच्या खात्यातील लॉग इन हिस्ट्री नेहमी तपासून पहा। लॉग इन हिस्ट्री म्हणजे तुम्ही कधी कधी लॉग इन केलंय, तर ती जी हिस्ट्री आहे तो इतिहास आहे किंवा पाठीमागचे ट्रान्झॅक्शन आहेत, पाठीमागच्या डेट्स, तारखा आणि वेळा यासहित ते सर्व काही येतं आणि तुम्ही स्वतः ते केलंय किंवा नाही याची खात्री करण्यासाठी तुम्ही लॉग इन हिस्ट्री ही नेहमी तपासून पहा। काही बँकेच्या वेबसाईटवर लॉग इन हिस्ट्री ही दिसते की ज्यात तुम्ही कधी कधी लॉग इन केलेले आहे। जर तुम्हाला काही संशयास्पद वाटलं तर तुम्ही लॉग इन हिस्ट्री पाहून योग्य ती उपाययोजना करू शकता किंवा जर संशयास्पद ट्रान्झॅक्शनच्या एंट्रीज तुम्हाला त्या ठिकाणी दिसल्या तर तुम्ही तुमच्या बँकेला त्वरित संपर्क करू शकता। कोणत्या वेबसाईट धोकादायक असतात, तर आपण पाहणार आहोत धोकादायक वेबसाईट, डेंजरस वेबसाईट्स। या ठिकाणी आपण या स्लाइडवर पाहतोय की धोकादायक वेबसाइट असतील तर त्या ठिकाणी काय काय येतंय, तर अनसिक्युअर कनेक्शन म्हणजे तुमचं जे कनेक्शन आहे ते सुरक्षित नाही, सस्पिशियस URLs म्हणजे जो पत्ता आहे तो त्या ठिकाणी वैधानिक नाहीये, त्या ठिकाणी काहीतरी बेबनाव पत्ता आहे, URL आहेत, स्पॅम वॉर्निंग्स म्हणजे जे काही व्हायरस आहेत त्याच्या तुम्हाला सूचना येऊ शकतात, नो कनेक्शन इन्फॉर्मेशन म्हणजे कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन त्या वेबसाईटचा कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन नाहीये, अनसॉलिसिटेटेड पॉपअप्स म्हणजेच जे काय पॉपअप्स येतात ते अचानक येतात आणि निगेटिव्ह रिव्ह्यूज, रिव्ह्यूज जे आहेत ते निगेटिव्ह आहेत, ते पॉझिटिव्ह रिव्ह्यूज नाहीत। आता आपण पाहूया धोकादायक वेबसाईट्स कशा ओळखाव्यात, कशा प्रकारे आपण वेबसाईटच्या धोकादायक आहेत किंवा नाहीत हे आपण पाहू शकतो। आपण सुरक्षित वेबसाईटवर आहात किंवा नाही हे तुम्ही त्वरित सांगू शकता। फ्लॅशिंगच्या इशाऱ्यापासून ते संशयास्पद पॉपअप पर्यंत या काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला त्या वेबसाईटवर मालवेअरची उपस्थिती दर्शवू शकतात। आता फ्लॅशिंगचे इशारे, फ्लॅशिंग म्हणजे काय, तर आपण जे वेबसाईट आपण पाहत असतो त्या ठिकाणी वेगवेगळ्या जाहिराती किंवा इतर जे काय मेसेजेस आहेत हे सतत फ्लॅश होत असतात किंवा काही बरेचसे पॉपअप्स येतात की त्या पॉपअप्समध्ये जाहिराती किंवा इतर ज्या सूचना आहेत किंवा इतर जे काही मेसेजेस आहेत ते पॉपअपमध्ये आपल्याला वारंवार दिसतात की ज्यामध्ये आपण ठरवू शकतो की ती जी वेबसाईट आहे ती वेबसाईट धोकादायक आहे। शोध इंजिन चेतावणी म्हणजेच सर्च इंजिन हे सुद्धा आपल्याला चेतावणी देत असतं, विशिष्ट शोध इंजिन वापरत असताना संभाव्य धोकादायक साईटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना चेतावणी चिन्हे पॉपअप होऊ शकतात, म्हणजे जर आपण एखाद्या सर्च इंजिनमध्ये एखादी वेबसाईट जर टाकली तर ती वेबसाईट धोकादायक आहे अशा प्रकारची चेतावणी हे शोध इंजिन आपल्याला देत असते, सर्च इंजिन हे आपल्याला देत असते, ते जे काही संदेश आहे ते पॉपअपच्या साह्याने आपल्याला देत असतात। जरी हे इशारे काही वेळा चुकीचे असले तरी त्याऐवजी
वेगळी साईट निवडणे हे चांगले आहे। म्हणजे काही वेळा त्याची काही इशारे आहेत हे चुकीचे असू शकतात, ती चेतावणी ही चुकीची असू शकते, तरी सुद्धा आपण त्या वेबसाईटवर न जाता वेगळी सिक्युअर सुरक्षित वेबसाईट निवडणे कधी पण चांगले। स्पॅम फ्लॅशिंग चेतावणी चिन्हे आणि उद्गार चिन्हे असलेली विचित्र वेबसाईट मालवेअरची स्पष्ट चिन्हे आहेत। मालवेअर म्हणजे काय हे आपण आधीच पाहिलेले आहे। मालवेअर म्हणजे असे काही प्रोग्राम, असे काही व्हायरस की जे आपल्या संगणकामध्ये आल्यानंतर आपली माहिती, आपला डेटा हे त्या ठिकाणी डॅमेज करू शकतात, त्याला ते नेस्तनाबूत करू शकतात। पुनर्निर्देशन, पुनर्निर्देशन म्हणजेच ब्राउझर अपहरण करते मालवेअर साईटवर घुसखोरी करू शकतात की जे आपल्याला आपोआप इतर असंबंधित आणि संभाव्य हानिकारक वेबपृष्ठांवर पुनर्निर्देशित करतील। तुम्हाला अशा प्रकारची काही आढळल्यास सर्व अवांछित वेबपृष्ठे त्वरित बंद करा। म्हणजेच पुनर्निर्देशन म्हणजे आपण ज्या पेजवर, ज्या पृष्ठावर आपण वेबसाईटवर काम करत असतो किंवा ती माहिती वाचत असतो त्यावेळेस काही अशी काही मेसेज असतात, त्यावरती क्लिक केल्यानंतर आपण वेगळ्या पृष्ठावरती जातो, म्हणजेच ती जी पृष्ठे आहेत ती त्या ठिकाणी अनसिक्युअर असतात, असुरक्षित असतात, तर अशी जी पृष्ठे आहेत, असे जे वेब पेजेस आहेत ते तुम्ही त्वरित बंद करा। पॉपअप्स, तुम्ही अनेक पॉपअप्स आणणाऱ्या साईटवर क्लिक केल्यास ब्राउझरमधून त्वरित बाहेर पडा। म्हणजेच आपण एका पॉपअप्समधून क्लिक केल्यानंतर आपण वेगळ्या पेजवर जातो आणि त्यामध्ये अनेक पॉपअप्स हे येत असतात। म्हणजेच अशा ब्राउझरमध्ये आपण जर असेल तर त्या ब्राउझरमधून आपण त्वरित बाहेर येणं हे उत्तम। वेबसाईट सुरक्षित आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही वेगवेगळे नियम हे वापरू शकता आणि तुमचं ऑनलाईन जे काही तुम्ही काम करता त्याचा अनुभव तुम्ही आणखी चांगल्या प्रकारे घेऊ शकता। खाली आणखी काही सूचना आणि टिपा आहेत की ज्या धोकादायक वेबसाईट टाळण्यासाठी आणि आपली सुरक्षितता ऑनलाईन सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करू शकतात। काही सूचना किंवा काही नियम किंवा काही टिपा की जे आपल्याला आपली सुरक्षितता ही ठेवण्यासाठी मदत करतात। इंटरनेट फिल्टर वापरा। सध्या अनेक इंटरनेट फिल्टर आहेत की जे आपण खरेदी करू शकतो किंवा डाउनलोड करू शकतो की जे आपल्याला किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही प्रकारचे संशयास्पद साईट उघडण्यापासून प्रतिबंधित करतात। म्हणजे हे जे फिल्टर आहेत हे आपण डाउनलोड केल्यानंतर प्रतिबंधित किंवा ज्या वेबसाईट या परवानगी नाही अशा वेबसाईट या ठिकाणी फिल्टर वापरल्यानंतर आपण ओपन करू शकत नाही किंवा उघडू शकत नाही। मुलांना केवळ वयानुसार असलेल्या वेबसाईट्स वापरत आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी बरेच पालक या फिल्टरचा वापर करतात। म्हणजे हे फिल्टर आपण वापरल्यानंतर मुलं हे फक्त त्यांच्या वयानुसार ज्या वेबसाईट्स आहेत त्या वेबसाईट उघडू शकतात, ओपन करू शकतात आणि ज्या प्रतिबंधित वेबसाईट्स आहेत त्या या ठिकाणी मुलांना उघडता येणार नाहीत। अशा प्रकारे आपण इंटरनेट फिल्टरचा वापर हा करू शकतो। तसेच सर्व वयोगटातील लोक त्या वेब शोध नेहमी सुरक्षित असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी इंटरनेट फिल्टरचा वापर करू शकतात। नंतर शोध इंजिनचा लाभ घ्या। म्हणजेच सर्च इंजिन जे आहे याला इनबिल्ड फिल्टर किंवा ज्याला आपण अंगभूत फिल्टर असे म्हणतो ते अंगभूत फिल्टर सुद्धा काही शोध इंजिनांमध्ये असते, त्याचा तुम्ही लाभ घ्या। म्हणजेच अनेक सर्च इंजिन तुम्हाला त्यांच्या सेवा वापरताना सुरक्षित शोध घेण्याचा पर्याय देतात। उदाहरणार्थ गुगल सर्च इंजिन
हे सुरक्षित शोध फिल्टरिंगची ऑफर करतो की जी आपण शोध पृष्ठावर चालू किंवा बंद करू शकता। म्हणजे त्या ठिकाणी अशा प्रकारे एक बटन आहे की ज्यावरती क्लिक केल्यानंतर आपण सुरक्षित पृष्ठ हे चालू किंवा बंद करू शकतो। हे सर्व फोटो आणि व्हिडिओ शोध तसेच बातम्या आणि सामान्य शोध सामग्रीसाठी आहे। म्हणजेच आपण वेबसाईटवरती किंवा सर्च इंजिनमध्ये बरेचसे फोटो सर्च करतो, बरेचसे व्हिडिओ सर्च करतो, शोधतो, त्याचप्रमाणे आपण बातम्याही शोधतो किंवा सर्च करतो। तर अशा प्रकारे सुरक्षित शोध घेण्यासाठी हे सर्च इंजिन आपल्याला हे जे अंगभूत किंवा इनबिल्ट फिल्टर आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी देऊ शकतात। आणि हे अंगभूत शोध फिल्टर हे आपल्याला या ठिकाणी उपयोगी येऊ शकतात। आणि बरेचसे हे शोध फिल्टर हे चांगल्या प्रकारे काम करतात। बिल्ट इन सर्च इंजिन फिल्टर्स आणि सॉफ्टवेअर फिल्टरमध्ये सर्वात मोठा फरक म्हणजे फक्त ॲक्सेस आहे। म्हणजेच वापरकर्त्यांना शोध इंजिन फिल्टर बंद कसे करायचे हे माहीत असणे गरजेचे आहे। म्हणजेच या ठिकाणी फिल्टर हे चालू ठेवणं हे कधीही चांगले आहे की जेणेकरून आपण सुरक्षित जे काही पृष्ठ आहेत हे सुरक्षित पृष्ठ, सुरक्षित फोटो, सुरक्षित व्हिडिओ, सुरक्षित बातम्या किंवा सुरक्षित माहितीही आपण पाहू शकतो। यानंतर शंकास्पद असलेल्या साईट्सवर कधीही क्लिक करू नका। जेव्हा एखाद्या वेबसाईटबद्दल आपल्याला शंका असेल त्यावेळेस आपण त्या साईटवर क्लिक करू नका। साईट वर्णन, शीर्षक किंवा URL आपल्याला बंद दिसल्यास अधिक प्रतिष्ठित असलेली दुसरी साईट शोधा। म्हणजे एखादी साईट त्याचं टायटल नाही आहे, म्हणजे शीर्षक नाही आहे, त्याचं वर्णन नाही आहे, URL आपल्याला जर बंद असेल तर ती वेबसाईट आपल्याला संशयास्पद आहे असं आपण ठरवायचं आणि त्याऐवजी आपण दुसरी सुरक्षित साईट किंवा वेबसाईट ही शोधू शकतो। विशेषतः त्या साईटचा शोध घेताना त्याची विश्वासार्हता तपासा। ते विश्वसनीय आहे किंवा नाही हे तुम्ही आधी तपासा। जर संकेतस्थळाबद्दल आपणास संपूर्ण बोर्ड दिसत नसेल आणि तुम्हाला असे वाटत आहे की काहीतरी अयोग्य आहे, काहीतरी संशयास्पद आहे, तर तुम्ही त्या साईटवर क्लिक करू नका। तुम्ही त्याऐवजी दुसरी साईट शोधणं कधीही चांगले आहे। मंजूर वेबसाईट वापरा। अनेक शोध यंत्र आणि शोध निर्देशिका आहेत की ज्यांना अत्यंत उच्च मानक असतं। म्हणजेच स्टँडर्ड शोध यंत्रे आणि शोध निर्देशिका आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी उच्च मानांकन असतं, उच्च मानक असतं आणि या साईटवर आपण विश्वास ठेवू शकतो। फक्त विश्वासार्हता आणि सुरक्षितता असलेली माहिती आपण या ठिकाणी घेऊ शकतो। आता आपण पाहूया बनावट वेबसाईट आणि फिशिंग। डुप्लिकेट कंटेंट, डुप्लिकेट वेबसाईट, बनावट वेबसाईट आणि फिशिंग म्हणजे काय हे आपण आता पाहणार आहोत। वेबसाईट म्हणजे काय? वेब पेज हे जे अनेक असतात तर त्याच्या समूहाला आपण वेबसाईट असं संबोधतो आणि वेबसाईटला मराठीत संकेतस्थळ असे म्हटले जाते। कोणतीही वेबसाईट ही अनेक वेब पेज यांच्या समूहापासून तयार होते। म्हणजेच एक वेब पेज, असे अनेक वेब पेज ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस वेबसाईट ही तयार होत असते। या वेबपेजच्या समूहाला अथवा वेबसाईटला एक ठराविक असे नाव दिले जाते ज्याला आपण डोमेन नेम किंवा डोमेन नाव असं म्हणतो। आता बनावट वेबसाईट म्हणजे काय? डिजिटल जगाने आपलं काम जितकं सोपं केलेलं आहे तितकंच अडचणीचे मार्गही त्यामध्ये खुले केलेले आहेत। म्हणजेच जेवढं काम सोपं तेवढीच अडचणसुद्धा आपल्याला डिजिटल जगाने वाढवून ठेवलेली आहे। घरी बसून आपण एका क्लिकमध्ये स्वदेशी किंवा विदेशी ब्रँडचे वस्तू खरेदी करतो आणि ऑनलाईन पेमेंटसुद्धा करतो।
ज्यावेळेस आपण अशा प्रकारे ऑनलाइन खरेदी करतो त्यावेळेस काही गोष्टींची जर काळजी घेतली नाही तर आपल्याला मोठी किंमत मोजावी लागते, आपले आर्थिक नुकसान हे होऊ शकते। प्रत्येकाला महागड्या आणि ब्रँडेड वस्तू स्वस्तात हव्या असतात। लोकांच्या या मानसिकतेचा फायदा घेऊन फसवणूक करणारे बनावट शॉपिंग वेबसाइट्स तयार करतात। या वेबसाइट्सवर मोठ्या ब्रँडच्या वस्तूवर भरघोस सूट देण्याचा दावा त्या ठिकाणी केला जातो। महागड्या वस्तू स्वस्तात विकत घेण्याच्या लोभापायी सर्वसामान्य लोक हे त्यांच्या जाळ्यामध्ये अडकतात। त्यामुळं बनावट शॉपिंग वेबसाइट ओळखता येणं हे फार गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे। आता बनावट शॉपिंग वेबसाइट्स, बनावट शॉपिंग वेबसाइट्स या अनेक प्रकारच्या असू शकतात। ज्यांना या वेबसाइटची माहिती असेल ते या वेबसाइट्सवरनं शॉपिंग किंवा खरेदी करणं टाळतील आणि खात्री पटल्यानंतरच त्या वेबसाइटवरती क्लिक करतील। यामध्ये वेगवेगळ्या वेबसाइटचा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाइटचा समावेश हा होतो, जसे फिशिंग वेबसाइट। या वेबसाइटचे स्वरूप, रंग, लोगो, नाव, फॉन्ट, अगदी कोणत्याही प्रसिद्ध शॉपिंग किंवा ई कॉमर्स वेबसाइट सारखंच असतं। बनावट म्हटल्यानंतर जशी ओरिजिनल वस्तू असते त्याप्रमाणे हुबेहूब दुसरी वस्तू तयार करणं याला बनावट असं म्हटलं जातं। म्हणजेच जी काही ओरिजिनल मूळ वेबसाइट असेल त्या मूळ वेबसाइटमध्ये ज्या प्रकारचा रंग वापरलेला आहे, ज्या प्रकारचा लोगो वापरलेला आहे, ज्या प्रकारचा अक्षरांचा फॉन्ट वापरलेला आहे, तसाच फॉन्ट हा या बनावट वेबसाइटमध्ये वापरलेला असतो। जर तुम्ही आणि बनावट वेबसाइट ओळखण्यात जर चूक केली तर तुम्ही पेमेंटसाठी क्लिक करताच तुमच्या कार्डवरील सर्व डेटा हा चोरीला जाऊ शकतो आणि त्याचबरोबर तुमचे पैसेही चोरीला जाऊ शकतात। म्हणून कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी किंवा वेबसाइटवर क्लिक करण्यापूर्वी त्याचा लोगो, डोमेन, इतर गोष्टी तुम्ही बारकाईने तपासा। आणि दोन नंबरची वेबसाइट आहे ती म्हणजे स्वतंत्र वेबसाइट, की ज्याला आपण इंडिपेंडंट वेबसाइट असं म्हणतो। आता या ज्या इंडिपेंडंट वेबसाइट आहेत या कोणत्याही वेबसाइटची कॉपी नसते, म्हणजेच डुप्लिकेट वेबसाइट नसतात, परंतु त्यावर ब्रँडेड वस्तू स्वस्त दरात उपलब्ध करून दिल्याचा दावा केला जातो। प्रत्यक्षात त्या वस्तू स्वस्त दिल्या जात नाही किंवा वस्तू दिल्याच जात नाही। वेबसाइटवर मालाचा किंवा वस्तूचा फोटो टाकूनच ऑर्डर ही घेतली जाते, परंतु तुम्ही ऑर्डर देता आणि ती वस्तू तुमच्या घरी कधीच पोहोचणार नाही, कारण वेबसाइटवर फक्त उत्पादनांची चित्र टाकली जातात आणि तुमच्या कार्डचा तपशील चोरणं हा त्यामागचा खरा उद्देश असतो। आणि एकदा का तुमच्या कार्डचा तपशील चोरला, म्हणजेच तुमच्या कार्डच्या तपशिलामध्ये तुमचा कार्ड नंबर, पासवर्ड, तुमचं इतर बँकेशी संबंधित माहिती ही एकदा त्यांच्या ताब्यात गेली की तुमच्या अकाउंटमधले पैसे हे ते खाली करू शकतात, चोरू शकतात। बनावट वेबसाइटपासून वाचण्यासाठी आपण कोणती काळजी घ्याल? नंबर एक, डोमेन नाव वाचा। इंटरनेट ब्राउज करत असताना तुम्हाला काही वेबसाइट रिडायरेक्ट केले असल्यास डोमेन नाव तपासण्यापूर्वी कोणती माहिती प्रविष्ट करण्यास कधीही पुढे जाऊ नका। म्हणजेच आपण कोणती माहिती त्यामध्ये टाकतो, कोणती माहिती इनपुट करतो किंवा भरतो, त्याच्या आधी डोमेन नाव तपासणं हे फार गरजेचं आहे। फसवणूक करणारे अनेकदा अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारख्या लोकप्रिय साईटच्या पत्त्यासारखे दिसणारे पत्ते बनवतात। म्हणजेच लोकप्रिय वेबसाईट ज्या आहेत त्याचं डुप्लिकेशन, बनावटपणा त्या ठिकाणी करू शकतात। जर तुम्ही जर बारकाईने पाहिले तर नावामध्ये थोडासा फरक असतो की जो तुम्हाला खरा आणि खोटा यामध्ये आपल्याला जास्त लवकर फरक कळून येत नाही। आपण जर बारकाईने पाहिलं नाही तर आपण फसण्याची शक्यता ही फार
जास्त असते म्हणून डोमेन नाव आधी वाचणं गरजेचं आहे. नंबर दोन, सुरक्षित पेमेंट गेटवे वापरा. ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन खरेदी करता त्यावेळेस नवीन साईटवरून चेकआउट करताना नेहमी सुरक्षित पेमेंट गेटवे निवडा. म्हणजेच आपण ज्या ठिकाणावरून किंवा ज्या गेटवेवरून पैसे देत असतो तर ते गेटवे पेमेंट गेटवे हे सुरक्षित असणं गरजेचं आहे. की ज्यावेळेस तुम्ही सुरक्षित पेमेंट गेटवे जर निवडलं नाही तर त्या ठिकाणी तुमचे पैसे जाण्याची शक्यता असते. त्यासाठी जे अधिक सुरक्षित आहेत पेपल, पेटीएम अशा प्रकारचे विश्वसनीय गेटवे वापरा असा सल्ला दिला जातो. ॲड्रेस बार, तुम्ही ॲड्रेस बार हा पाहायचा आहे. वेबवर सर्फिंग करताना पृष्ठाच्या शीर्षस्थानी म्हणजेच त्या वेबपेजच्या वरती HTTPS असल्याची खात्री करा. या ठिकाणी HTTP नंतर S असणे गरजेचं आहे. ज्यावेळेस त्या ठिकाणी S असते ते हे सुचवते की हे संकेतस्थळ हे सुरक्षित आहे आणि डेटा ट्रान्सफर करण्यासाठी ही वेबसाईट एन्क्रिप्शन वापरते. S नसल्यास तुम्ही समजून घ्यायचं आहे की त्या ठिकाणी ती बनावट वेबसाईट आहे आणि अशा वेळेस तुम्ही वैयक्तिक डेटा त्या ठिकाणी टाकू नका. नंबर चार, लॉक मार्क शोधा. म्हणजे कुलुपाचं चित्र चिन्ह शोधा. ज्यावेळेस तुम्ही वेबसाईट पत्ता बारकाईने पाहता त्यावेळेस तुम्हाला एक पॅडलॉक चिन्ह दिसेल की ते चिन्ह तांत्रिकदृष्ट्या दाखवते की साईट ही प्रमाणपत्राद्वारे सुरक्षित केली गेलेली आहे. जास्त खात्री करण्यासाठी लॉकवर क्लिक करा आणि नंतर कनेक्शन सुरक्षित आहे वर क्लिक करा. म्हणजे तुमची माहिती, पासवर्ड, क्रेडिट कार्ड क्रमांक साईटवर पाठवल्यास सुरक्षित आहेत हे दर्शवणारा मजकूर हा बॉक्स दिसेल आणि नंतरच तुम्ही पुढे जा. म्हणजेच कुलपाचं चिन्ह किंवा लॉक मार्क हे असल्यास ती वेबसाईट ही सुरक्षित आहे हे तुम्ही समजून घ्या. वेबसाईट प्रमाण पहा. जर तुम्ही वेबसाईटच्या होमपेजवर लॉग इन पेजवर SSL प्रमाणपत्र तपासाल की तुम्हाला लगेच कळेल की ती वेबसाईट बनावट आहे किंवा खरी आहे. यासोबतच वेबसाईटवर अनेक आक्रमक जाहिराती आहेत की नाही हे देखील तपासावे. जर तुम्ही वेबसाईट उघडली आणि तुम्हाला अनेक प्रकारच्या आक्रमक जाहिराती साईटवर दिसल्या, आक्रमक जाहिराती म्हणजेच जाहिरात आल्यानंतर आपण ती बंद केल्यानंतर परत दुसरी येते, परत तिसरी येते, अशा प्रकारे त्या आक्रमक जाहिराती जर दिसल्या तर त्या जाहिराती व्हायरसशी संबंधित आहेत हे तुम्ही समजून घ्यायचं आहे. आता आपण पाहूया फिशिंग म्हणजे काय, फिशिंग हल्ला म्हणजे काय. फिशिंग हा म्हणजे एक ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार आहे. यातून लोकांना बँकेची माहिती किंवा पासवर्ड यासारखी खाजगी माहिती ही शेअर करण्यास सांगितलं जातं. अशी फसवणूक करणारे लोक स्वतःला प्रतिष्ठित कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगतात, एखाद्या बँकेचा मॅनेजर असल्याचे सांगतात आणि समोरील व्यक्तीला तसा विश्वास ठेवण्यास भाग पाडतात आणि आपली खाजगी माहिती, आपला पिन कोड, आपला पासवर्ड हे काढून घेतात किंवा आपला OTP हा काढून घेतात. अशा प्रकाराला फिशिंग हल्ला असं म्हटलं जात. हे हल्लेखोर तुम्हाला टेक्स्ट मेसेज पाठवतात, तुम्हाला ईमेलच्या माध्यमातून संपर्क करतात किंवा सरळ सरळ फोनही करतात. ज्यावेळेस अशा मेसेजला, फोनला किंवा ईमेलला लोक बळी पडतात त्यावेळेस त्या लोकांना वाटतं की ते मेसेज किंवा ते फोन त्या बँक किंवा त्या सर्व्हिस प्रोव्हायडरकडनं आलेले आहेत. तर त्यावेळेस बँक खात्याच्या ॲक्टिवेशनसाठी किंवा सिक्युरिटी चेकसाठी कोणतीही माहिती मागितली जाते आणि माहिती न दिल्यास तुमचं खातं बंद होण्याची भीती दाखवली जाते. अशा गोष्टीतून आपली फसवणूक होऊ शकते. यातून जी पीडित व्यक्ती आहे त्याला एखाद्या बनावट वेबसाईटवर जर नेलं जातं किंवा एखादी लिंक ही अपलोड करायला सांगितली जाते, एखादं ॲप हे डाउनलोड करायला लावलं जातं आणि त्यामध्ये तुमची माहिती शेअर केल्यानंतर तुमचे जे काही तुमचे वैयक्तिक पासवर्ड, पिन कोड हे त्या ठिकाणी तुम्ही सामायिक केले जातात, ते त्या समोरील व्यक्तीला दिले जातात. खाजगी माहिती तिथे दिल्यानंतर सायबर गुन्हेगार त्या माहितीचा वापर करून आपल्या खात्यामधील रक्कम चोरण्यासाठी याचा ते वापर करू शकतात. आता ही ऑनलाईन जी फसवणूक आहे, फिशिंग आहे, ही कशा प्रकारे आपण रोखायची.
आता यासाठी अनोळखी ठिकाण किंवा अनोळखी लोकांकडून येणारे जे कॉल आहेत, ईमेल आहेत आणि मेसेज आहेत यामधून नेहमी दूर राहायचंय, सावध राहायचंय. मोठ्या कंपन्या तुमच्याकडे कधीच तुमची माहिती ईमेल किंवा फोनद्वारे मागत नाहीत. म्हणजेच मोठ्या कंपन्या, बँक या तुमची माहिती कधीही फोनवर मागत नाही. लिंकवर क्लिक करण्यासाठी सांगण्यात येणाऱ्या कॉल, मेसेजेस आणि ईमेलपासून सावध राहा. किंवा एखादा फोन करणारा माणूस संबंधित कंपनीचा आहे किंवा नाही याची जर खात्री नसेल तर थेट संबंधित कंपनीला, संबंधित बँकेला फोन करून याची खात्री करून घ्या. यासाठी संबंधित कंपनीच्या बिल, बँक स्टेटमेंट किंवा अन्य कागदपत्रावर असलेल्या फोन नंबरचाच वापर करा. आता या ठिकाणी फिशिंग हल्ल्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. ईमेल फिशिंग म्हणजे यामध्ये ईमेलमध्ये एक मेसेज पाठवला जातो आणि त्या मेसेजमधून जे हॅकर्स आहेत ते एखादी नकली कायदेशीर दिसेल अशी ओळख तयार करतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांना ईमेल पाठवतात आणि त्यामध्ये बँकेचा तपशील, क्रेडिट कार्ड नंबर, तुमचं पिन, आयडी, पासवर्ड हे या ठिकाणी ईमेलमधून ते काढून घेतात. नंबर दोन, स्पियर फिशिंग. अशा फिशिंग अटॅकमध्ये सहसा संस्था किंवा वैयक्तिक लोकांना टार्गेट किंवा लक्ष्य केलं जातं. या पद्धतीमध्ये प्रथम या लोकांची संपूर्ण माहिती मिळवतात आणि त्यांची गोपनीय माहिती मिळवण्याकरता त्यांच्या ईमेल इनबॉक्समध्ये फसवे पण खरोखर हुबेहूब वाटणारे ईमेल पाठवतात आणि हॅकर एखादा व्यवस्थापकच स्वतः ईमेल देत आहे असे भासवतात आणि कंपनी वित्त विभागातील एखादा कामगाराला ईमेल देऊन वैयक्तिक माहिती मागवतात आणि कंपनीच्या खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये मोठी रक्कम टाकायला सांगतात. म्हणजेच याला स्पियर फिशिंग असं म्हटलं जातं. तीन नंबर आहे व्हेलिंग. हा स्पियर सारखाच असतो. यामध्ये कंपनीचे प्रमुख पदावर काम करणारे जसे मुख्य कार्यकारी अधिकारी, CFO अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांना एक ईमेल पाठवला जातो. यामध्ये दबाव तंत्राचा वापर केला जातो की जेणेकरून समोरच्याला विचार करण्यास वेळ मिळत नाही आणि तो फिशिंगला बळी पडतो. नंबर चार, स्मॅशिंग. यामध्ये फिशिंग अटॅकमध्ये मोबाईलवर आपल्याला जो SMS येतो त्याचा फिशिंग अटॅक करता म्हणून माध्यम म्हणून उपयोग केला जातो. म्हणजेच लोकांना SMS करून काही नकली वेबसाईट्स लिंक पाठवल्या जातात, त्यामध्ये जाण्यात सांगितलं जातं, नंबर दिले जातात, त्याला कॉल केलं जातं, कॉल करायला सांगितलं जातं किंवा ईमेल पाठवून संपर्क करायला सांगितला जातो आणि त्यामध्ये आपल्या बँकेची, ATM ची वैयक्तिक माहिती दिली जाते आणि अशा प्रकारे स्मॅशिंगद्वारे या ठिकाणी लोक बळी पडू शकतात. नंबर पाच, विशिंग. यामध्ये व्हॉइस फिशिंग सुद्धा म्हणून ओळखलं जातं. हा प्रकार मात्र सर्रास होतानी दिसत आहे. या प्रकारामध्ये लोकांना येणारे कॉल एखाद्या विश्वसनीय माणसांकडून किंवा कंपनीच्या माणसांकडून आले असे भासवले जातात. यामध्ये IVR तंत्रज्ञान वापर केला जातो आणि त्यामुळे तपास संघटना त्यांना सुद्धा गुन्हेगाराचा शोध लावणं हा कठीण जातो. या प्रकारामध्ये क्रेडिट कार्डची माहिती शोधून काढण्यावरती भर असतो. हे आहे व्हॉइस फिशिंग किंवा विशिंग याला म्हटलं जातं. आणि सहा नंबर, शेवटचा फिशिंग हल्ल्याचा प्रकार म्हणजे क्लोन फिशिंग. यामध्ये फिशिंगच्या घोटाळ्यात गुन्हेगार विश्वसनीय कंपनी किंवा लोकांकडून दिले जाणारे ईमेल संदेशाची हुबेहूब नक्कल करतो आणि नंतर फसव्या लिंक जोडून मोठ्या प्रमाणावरती लोकांना पाठवले जातात आणि नंतर हे गुन्हेगार वाट पाहतात की कोण अशा ईमेलमध्ये पाठवलेल्या लिंकवर क्लिक करतं आणि जे लोक क्लिक करतात त्यांची माहिती या सायबर गुन्हेगारापर्यंत पोहोचते आणि या माहितीचा गैरवापर करून हे जे सायबर गुन्हेगार आहेत हे आपल्या बँकचे खाते हे रिकामे करू शकतात. धन्यवाद.